हौसाक्का पाटील प्रति सरकारची स्थापना करून ब्रिटिशांना घाम फोडणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या। चिमुकल्या वयामध्येच आईचं निधन झालं आणि हौसाक्का पोरक्या झाल्या। मात्र क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हाच खरा आपल्या वंशाचा दिवा असं म्हणून हौसाक्काचा सांभाळ केला। बालवयातच त्यांना घरातून अन्यायाविरुद्ध लढण्याचं बाळकडू मिळालं। पत्री सरकारला हौसाक्का पाटील यांचं भक्कम पाठबळ देखील लाभलं होतं। पत्री सरकारला आवश्यक असणारा शस्त्र पुरवठा करण्याचं काम त्या काळात हौसाक्कानं केलं होतं। अशा या धाडसी हौसाक्कांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं। वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। हौसाक्का पाटील यांच्यावर कराड येथील कृष्णा चॅरिटेबल रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्काचा जन्म 12 फेब्रुवारी 1927 रोजी वाळवा तालुक्यातील एडे मच्छिंद्र गावी झाला होता। वडील क्रांतिसिंह नाना पाटील भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सरसेनापती होऊन भूमिगत झालेले। मायेची पाखर देणारी आई बालपणातच अनंतात विलीन झालेली। अशा स्थितीत आजी गोजराबाई यांनी हौसाताईंना आईचं प्रेम दिलं आणि त्यांचा सांभाळ केला। क्रांतिसिंह नाना पाटील यांनी हुंडा मानपान मंडप वाजंत्री जेवण कोणताही धार्मिक विधी न करता हौसाक्कांचं लग्न स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते भगवानराव मोरे पाटील यांच्याशी लावून दिला होता। एकमेकांना हार घालून साध्या पद्धतीने हे लग्न झालं होतं। ही प्रथा पुढे अनेक कार्यकर्त्यांनी देखील सुरू ठेवली होती। हौसाक्का पाटील यांना अनेक वेळा तुरुंगवास झाला होता। इंग्रजांनी त्यांच्या घरावरती अनेक वेळा छापे देखील टाकले होते। बालपणापासूनच त्यांना संघर्षाला सामोरं जावं लागलं। स्वातंत्र्यानंतर देखील अनेक आंदोलनामध्ये त्यांनी तुरुंगवास झाला, पण त्या डगमगल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत, निराश झाल्या नाहीत। संकट समयी त्या लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या। आज त्यांच्या निधनानंतर सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होते। एका कार्यक्रमासाठी सांगलीला गेलो असता माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। तेव्हा हौसाक्का व्यासपीठावरच होत्या। त्या हाणामारीत हौसाक्का स्वतः हल्लेखोरांना प्रत्युत्तर देत होत्या। त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सामाजिक सांस्कृतिक लढ्यासाठी समर्पित केलं अशी आठवण सांगत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे। पुरुषाप्रमाणे स्त्रिया देखील हिंमतवान, निर्भीड, लढवय्या आणि बुद्धिमान असतात हे हौसाक्कांनी दाखवून दिलं। हौसाक्कांसारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हौसाक्का शांत बसल्या नाहीत। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये उडी घेतली। कष्टकरी, कामकरी, शेतकरी यांना न्याय मिळावा यासाठी त्या सतत शासन व्यवस्थेविरुद्ध लढत राहिल्या। राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळावं यासाठी त्या सतत संघर्ष करीत राहिल्या। हनुमंतवडीये या गावात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यांच्या जाण्यानं आज सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसते। त्यांच्या या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याला ॲग्रोवन डिजिटलची भावपूर्ण आदरांजली।